मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण संजय राऊतांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनाच आता थेट आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं संजय राऊत म्हणतात. तर राऊतांच्या या पवित्र्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आता सावध पवित्रा घेतलाय. अजून मवियाची बैठक झाली नाहीये, त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचं बघू असं जयंत पाटील म्हणतात. आता कोणामध्ये हिम्मत असेल आपला चेहरा समोर आणण्याची तर त्याने आणावी, आम्ही पाठिंबा देऊ. उद्धवजींनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा काँग्रेस पक्षाकडे एक चेहरा असेल तर त्यांनी ठरवावं आणि स्वतःच जाहीर करावं, आम्हाला विचारण्याची गरज नाही. आम्ही सगळ्यांनी आमची महाविकास आघाडीची एकत्रित बैठक झालेली नाही आणि आम्हाला ती काही कारणामुळं आम्ही सगळे वेगवेगळ्या दौऱ्यावर असल्यामुळं आम्हाला ती संयुक्त बैठक यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. आता पुढच्या काळात आम्ही एकत्रित बसायला सुरुवात करू, त्यावेळी त्यावर योग्य काय असेल त्याप्रमाणे आम्ही चर्चा करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.